संजय राऊत या अक्का बंगालला घाबरत नाही। संजय राऊत हा डरने वाला आदमी नाही। संजय राऊतांनी जी कारवाई करताय ती चुकीची कारवाई आहे। जे विधान संजय राऊतांनी विधान भवनाच्या बाहेर म्हटलेलं आहे आणि हे विधान असं आहे की ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे, ज्यांनी शिवसेनेची बेईमानी केलेली आहे, ज्यांनी शिवसेना हे नाव चोरलेलं आहे, ज्यांनी चिन्ह चोरलेलं आहे, अशा बाबतीत संजय राऊतांनी त्यांच्या बाबतीत हे वाक्य बोललेलं आहे। त्यामुळे संजय राऊतच नव्हे तर महाराष्ट्रातील पूर्ण जनता, देशातील पूर्ण जनता ही संजय राऊतांच्या या वाक्याशी सहमत आहे। त्यामुळे हक्कभंग जरी प्रस्ताव पास जरी केला असला तरी संजय राऊत अशा कारवाईला घाबरणार नाही। माफी संजय राऊत मागणार नाहीत। का मागणार माफी? संजय राऊत माफी मागणार शक्य आहे का? अरे ज्या भारतीय जनता पार्टी बोले ते गुडघे टेकणे ते काय माफी मागणार? शक्य नाही।